वादों के पक्के और फरमानों का इक्का, अजीत दादा मुख्यमंत्री पद के लिए पक्के। नागपुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के घर के पास शांति भवन चौक पर लगे बैनर में अजीत पवार भविष्य के मुख्यमंत्री होंगे। यह बैनर एनसीपी के नेता प्रशांत पवार ने लगाया है। इस बैनर पर लिखा है कि अजीत दादा मुख्यमंत्री पद के लिए पक्के है। इस पर प्रशांत पवार ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। महाराष्ट्र जनते की इच्छा है आणि ती इच्छा आम्ही प्रकट करतो आहे की महाराष्ट्राच्या जनतेने यावेळेस असं त्यांच्या मनात आहे की 2024 अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि महाराष्ट्राला गेलेले दिवस परत आणावे अशी या जनतेची इच्छा आहे। म्हणून आतापासून आम्ही हे पोस्टर्स दादांचे लावलेले आहे। याच्या मागे दुसरं कोणतंही कारण नाही। नाही, हे तर सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातलं आहे, तर ते करतातच। नेत्यांनी सांगितल्यावर सुद्धा करतात, कारण की त्यांची इच्छा आहे, प्रखर इच्छा आहे की यावेळेस दादांना 2024 मुख्यमंत्री करायचंच आहे। त्याच्यामुळे आम्ही आतापासूनच कामाला लागलेलो आहे। नाही, ते काही आम्हाला माहीत नाही। आम्ही अजितदादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे।